नमस्कार माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, तर कसे असाल आपण? आशा करतो सगळे कुशल मंगल असाल, कारण आज परत घेऊन आलेलो आपल्या आवडीचा खेळ ज्याचं नाव आहे आर्क मोबाईल इवॉल्ड। हा होते इवॉल्डचं नाव आहे, आणि इथे एक मिनिट, मी ते खुटजल बघितला होता, ते शोधूया जर सर, नाही तर मग ते चालता आता भेटलं ठीक आहे, नाही तर मग आपल्याला एक आज ग्रिफिन टेम करायचं आहे, आणि हे आपले अर्जंट आहे विषय इरी, ज्यांना मी डेंजनमधून आणलं होतं। मला वाटलं एक दोन एक फिमेल आणि एक मेल मिळेल, पण ते काही भेटले नाही, पण आज परत एकदा डेंजनमध्ये जायचं, आणि तिथून टायटन सॉरस जो आहे तो इरीसुद्धा आहे, त्याचं एक रूम आहे, त्याचीसुद्धा इम्प्लांट घेण्याचं आहे मला। सर मी आणलं होतं, पण मग कुठं पडलं काय माहीत, तर ते परत आणावं लागेल मला, हे की नाही। तर आता आपण जाऊया आपल्या बेसकडे, तिथून थोडं प्रिपरेशन करू आणि निघूया पुढं सर आपल्या ग्रिफिन माउंटेनकडं। सोपं पडेल, आणि पुढ्या भागात आपण एक उज्जल टीम करायचं म्हणल्यावर आपल्याला एक ग्रिफिन किंवा टॅपेजारा तर लागणारच, कारण त्या दोघीपैकी म्हणजे हे दोनच असे प्राणी जर उडता उडता आपण समोरच्या नॉकआउट करू शकतो, तीर कमान मारू शकतो, किंवा समजा शॉर्ट गन तसं कुठल्या तरी काय गन मारू शकतो आहे की नाही, त्याच्यासाठी आपल्याला टॅपेजारा किंवा ग्रिफिन लागणारच आहे। तर आपण आता ग्रिफिन टीम करायला चाललो, जमलं तर पुढच्या भागात आपण टॅपेजारा टीम करू किंवा कुटजल टीम करू, कारण कुटजल मला खूप वेळा भेटलेत आणि बऱ्यापैकी लेवलचे भेटलेत, आणि इथे समोरच मी माझे पूर्ण डायनोज आणले, कारण पूर्ण गेम लॅग होऊ लागला तिथंच, इथं मोकळं थोडंसं मैदान भेटलं आहे। तर इथं आपलं नवीन बेस बनवायचा माझा विचार चालू आहे, आणि बघू इथं थोडासा विचार करून घेऊ। आपल्याकडे दोन गिग आहेत, एक मेल एक फिमेल, बघू यांचं सुद्धा बिल्डिंग घडून आणू उद्या परवाकडे पुढे कसं बिल्डिंग घडून आणू। आपल्याकडे डायरवोट चार झाले, एक इकोस आहे, तसंच इरी तर आपल्याकडे जास्त नाही, तर त्यानुसार आपण इरीच टेम करू इरी, कारण कसं जास्त काही अवघड नाही आहे सर, म्हणजे आपल्याला जर कुणाला जर नॉकआउट जर कोण पकडायचं असेल, जर आपल्या डोक्याने काम करायचं असेल, तर सोप्या सोपा उपाय म्हणजे त्याला मारायचं लांबूनच, आपल्याकडे लॉंग रेंजची रायफल असते तिने मारायचं, आणि त्याचं इम्प्लांट काढून घ्यायचं, नंतर रिवाईव पोर्टलमधून त्याला रिवाईव करून टाकायचं तुमच्याकडं ॲम्बर असतील तर, नाही का नाही। सोप्यात सोपा उपाय तोच आहे, जेणेकरून जास्त त्रास होत नाही, आणि जर तुमच्याकडे जर म्हणजे जागा जर फ्री असेल, जशी म्हणजे एरिया जर चांगला असेल जिथं तुम्ही त्यांना उभं राहून नॉकआउट करू शकता, तेव्हा तुम्ही त्याला पकडा, नाही का नाही। तर ठीक आहे मित्रांनो, भेटतो तुम्हाला सरळ ग्रिफिन माउंटेनवर। 2000 years later आपण आलेलो आहे ग्रिफिन माउंटेनवर, तर इथं आपल्याला काही जास्त हाय लेवलचे भेटून नाही राहिले, तर 10-15 लेवलचीच ग्रिफिन भेटायली, तर आपण त्यांना शोधूया, कसं आपल्याला शोधणं त्याची काळाची गरज आहे, आपल्याला कमीत कमी हाय लेवलचं भेटायला पाहिजे, त्यांनी मग असं चेक केलं आहे तर मला म्हणजे 7 लेवलच्या वरची जी ग्रिफिन आहे ते मला म्हणजे रिक्वेस्ट देऊन नाही राहिले, ते मग ते म्हणजे माझ्या रिक्वेस्टला ॲक्सेप्ट करून नाही राहिले, धर नाव रिस्पेक्ट मी, ते मला रिस्पेक्ट काय देऊन नाही राहिले, त्यांची रिस्पेक्ट घेण्यासाठी आपल्याला लेवल अप करावं लागेल 90 च्या आसपास, 85 च्या आसपास जर तुम्ही जर लेवल ठेवली तर तुम्हाला कमी लेवलचे जसे 20-25 च्या आसपास लेवलचे तुम्हाला म्हणजे 85-86 च्या लेवलवर तुम्ही असले तर ते तुम्हाला कमीत कमी 20-25 लेवलचे तुम्हाला भेटू शकते ग्रिफिन। हां, तर त्यासाठी तुम्हाला हाय लेवलचे जर लागत असतील जसे 115-200 तर तुम्हाला 90-च्या वर लेवलअप लागणार तुमची, त्याशिवाय ते काय तुम्हाला हात लावू देणार नाही। तर आपण शोधूया आपल्याला भेटेत का तर हाय लेवलचा, जसे भेटले त्याले चांगलं होईल, हे की नाही। जरा थोडे एक ते एक बी सापडून नाही राहिले, जे ते सगळे कमी लेवलचेच भेटायले, तसं काय भेटायले काय बाबू, तसं काय बनवू नका रे बाबू, चुतिया गीतिया, तर शोधूया आपण भेटती ना आपल्याला, आपण काय चुतिया तर नाही समजा, हे की नाही। सर क्या बात, ये बात है, अरे सर क्या बात। बस आर्क वाल्यांचा आशीर्वाद असेल पाहिजे आपल्याला, हाय लेवलचा ग्रिफिन भेटला पाहिजे, पण आतापर्यंत दिसलं नाही जाते, चला पुढं। तर कसं आहे शोधल्याशिवाय पर्याय बी नाही ना, आणि मला तर आतापर्यंत 15 च्या आसपासच लेवलचे भेटायला, हाय लेवल 20 भेटलं, मग असे 35 लेवलचं भेटलं,
मागच्या वेळेस आलो तो तेव्हा 115 लेवलचं भेटलं, पण त्यांना मला रिस्पेक्टच दिली नाही. बाबा 10 लेवल, बाबा हे 10 लेवल यायला करायचं काय यायलं किती सर, हे 20 लेवल, एक मिनिट यायला टपकवतो कडे मी इला बडा येला. टिडिन टिन टिडिन टिन झाली सर, संपलं संपलं. एक दोन फटक्यात जिकडे तिकडे. आता एक मिनिट, आपलं ग्रेनेड लॉन्चर आहे ना, आपण पाहू डॅमेज किती जातं. एक मिनिट इथं उतरू होतो, चालते त्यांचं भांडणं तिथं. एक, अरे बसलं फटका. दोन, तीन, या पाच. अरे बेटा, कारण मागच्या वेळेस आलो तो ग्रिपिन शोधायला, तर मला गिगा भेटला होता मेल, तर तो मी टेम करून आणला होता. तर आपण त्याची ब्रिडिंग करू, जमलं तर पुढ्या भागात पाऊ कस काय अंडे देत असं हे की नाही, भेटतात का नाही. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला चांगल्या लेवलचं भेटल्यावर भेटतो आणि पेट्रोडॉनला सुद्धा आपल्या बनवून घेतो. तर मोठ्या मुश्किलीनं, मोठ्या कष्टानं आपल्याला मला एकच लेवलचं भेटलं आहे, ते बी शेदळभद्री भेटलं. किती लेवलचं पाहिजे आता या 35. हे दलिंद्री आवलाद महानशी मी पडली म्हणायला. आर्कवाले काही 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 की गेम करतच राहतात असे वाले समजत. हा आला आला आला, आता काय यालो स्टेम करणं, दुसरा काय पर्याय नाही आपल्याकडे. किती खोटं बोलतात राव पोरं बी, किती खोटं बोलतात. 85 लेवलच्या आवर झालं तर तुम्हाला ग्रिपिन भेटेल म्हणजे कोणता बी कुठला बी ग्रिपिन कसं भेटायला आलं माझ्या. एक जे कमी लेवलचे आहेत तेच 85 आसपासवाल्याला हे द्यायला आले, काय म्हणतात रिक्वे काय म्हणतात त्याला, मुसे सुपारी निकाल के बात कर रे बाबा. एक रिस्पेक्ट रिस्पेक्ट द्यायला आले. चला गेट बंद राहिले, गेलंय गेलं का दळिंद्र. ठीक आहे चला यायला घेऊन जाऊ. चलो तसं आपल्याला फिमेल भेटेल आहे, आणि एक बस त्याच्या सरनेमसारखा असलं पाहिजे अशी एक मेल शोध नाही यायला का आलं. चालेला उठला घेतला गेम गेम उठलं गेलं बाहेर, ते बाहेरच येऊ आले. सूचना काय सूचना, चल 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 पुढे चल पुढे चल. आलं मागं चल, आता ये बरं, आता या डायरेक्ट आज घालतो. ये बस खाली. एक मिनिट मी आधी गेट बंद करतो, जायचं बाहेर माया दलिंद्री. अगं तेवढं ते बरं आहे की मारून नाही राहिलं. पुढचो दरवाजा कोणी कोण जायचं बाहेर होय ना. अरे गुतलं 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 गुतलं, फटके खात फटके खात फटके खात. निघू दे निघू दे निघू दे बाहेर निघू दे बाहेर निघू दे रे. जमलं 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 जमलं. ओके बडा ठीक आहे. तर मित्रांनो आता याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात सोपा पद्धत सांगतो की याला टॉर्पर वगैरे जास्त काही द्यायची गरज नाही. म्हणजे तुम्ही बा ते साठी जे काही वापरता जसं नार्कोटिक्स, ते जेलीफिश मारून ते काय काय काहीतरी भेटतं ना, ते टार्क डार्क काय म्हणतात ते, त्या म्हणजे टॉर्पर देत राहायची गरज नाही त्याला. नार्कोटिक जास्त आणायचं काम नाही, आहे तेवढ्या तुम्ही त्याला टेम्प करू शकता. सोपा पद्धत आहे व त्याला असंच कोंडून ठेवायचं रातभर 12 घंट्याच्या आसपास, म्हणजे जर भूक लागते चांगलीच जे फूड लेवल पूर्ण कमी होतो आहे. मी तो एरिया क्लिअर करतो एकदा. हे हे मरतक पाहू एकदा. ठीक आहे जाऊ दे चल. तर हे बा आता हे शांत झालं ना, तर याला असंच आता रातभर याला असंच ठेवायचं, जेणेकरून याला भूक लागेल सकाळी. सकाळी भूक लागेल याला टॉर्पर याला चढवायचा की सुरू आहे टेम करणं. तर ठीक आहे मित्रांनो, मी याला सरळ तुम्हाला टॉर्पर याला भूक लागल्यावर तुम्हाला भेटतो.
तर आपली एक झोप झालेली आहे आणि याला पावरपूर देणं सुरू केलं मी आणि फोल्डक काय खायच्यात अभि काय दिशा नाही तसं आपलं ते पार्किंग डॉट आहे तर मी त्याला 2-3 मारले होते आधी फोल्डा असणार त्याला असं नॉक करून टाकायचं आहे नॉक तर तुम्हाला करता येतं त्याला नॉक करायचं आहे याचा फुडिंग बार बघा तसा पूर्ण रिकामा झाला फुडिंग बार याला ॲलोसॉरचं जे केबल असतं त्या ॲलोसॉरचं केबल देऊन टाकायचे आणि एक स्मूदिंग बॉम्ब जर तुमच्याकडे असेल ते 10% मॅक्स एस पीचा तो घ्यायचा ॲलोसॉरचे मी कमीत कमी 30 केबल द्यायला होईल त्याला 30 नाही 15 याच्यात होऊन जातं कारण एक याला ते होते 6-6% वाढवते वाटतं टेम होतो तो 6% या हिशोबाने मी त्याचा अंदाज लावतो ते 30 घेतले होते तर ठीक आहे बघूया किती लवकर टेम होतो तर त्याला स्मूदिंग बॉम्ब घेतो इथं कॉल बघा 12% वाला ना 2-3-4-5-6 जिकडे तिकडे संपला टेम उठला आपला ग्रिपून तर मी तुम्हाला याचं दर्शन घडवतो थोडं वेळ किंवा दुसऱ्या दिवशी घडवू एवढं काय त्याचं हे नाही चलतो इथं ठीक आहे सध्या रात्र आहे मी तुम्हाला याचं दर्शन थोड्या वेळाने घडवतो बघतो दिवस जर झाला तर ठीक आहे नाही तर मग उद्याच्या भागात तुम्हाला त्याचं दर्शन घडून देतो त्याला पोटेंडन्स खाऊ घालून त्याची लेवलअप करतो चांगली अचागाच गचागाच फरक पडतो त्यानं त्याला गोल्ड चेन बसून द्यायची जेणेकरून याला हाय स्पीड याचा वाढतो थोडासा जरसा वाढतो हाय तो स्पीड सध्या तर रात्रीचे काही दिसून राहिलं मला असा आपला फिमेल ग्रिफिन टेम झालेली आहे आणि याला घेऊन आता बेसवर जातो मी आणि याला लेवलअप वगैरे करतो उद्या तर मित्रांनो उद्याच्या भागात आपण एक टॅपेजर टेम करून किंवा गिगा सॉर्टचं जे ब्लीडिंग घटना ना हे की नाही ते शोपर्य आपल्याला तर भेटू उद्याच्या भागात राम राम मित्रांनो.